हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग भरतीमधील जाहिरात कधी येऊ शकते याची माहिती पाहणार आहोत कारण कालच जी आर प्रसिद्ध झालेला आहे की निवड समितीची स्थापना झाली तसंच टी सी एस या कंपनीची निवडसुद्धा झालेली आहे परंतु जाहिरात कधी येणार या संदर्भात त्या जी आरमध्ये काहीही स्पष्ट उल्लेख केलेला नाही तर माझा स्वतःचा निष्ठशय मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे की जाहिरात कधी येऊ शकते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मला कालपासून खूप जणांनी मेसेज केलेत की सर ठीक आहे जी आर जी आर खूप येत आहेत पण जाहिरात नेमकी कधी येणार आहे तर ऑफिशियल माहिती तर त्यांनी दिलेली नाही आहे पण माझा जो अनुभव आहे त्याच्या आधारे मी तुम्हाला ही माहिती देणार आहे या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला आगामी भरतीसाठी आरोग्य सेवक आरोग्य सेविका यासाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल सोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य सेवक सेविका रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स शिक्षक घ्या त्याच्यामध्ये आरोग्यशास्त्र इंग्लिश ग्रामर बौद्धिक चाचणी मराठी व्याकरण या चार विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ आणि पी डी एफ नोट्स दिलेले आहेत आता परीक्षा कधी होऊ शकतात त्या संदर्भात एक वस्तुस्थिती समजून घ्या की कालच्या जी आरमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे जी काही निवड समिती स्थापन झालेली आहे त्या निवड समितीने टी सी एसोबत करार करावा याचा अर्थ काय होतो की टी सी एसोबत अजून करार झालेला नाही आणि आपल्याला याच्या अगोदर जी माहिती मिळालेली आहे वे म्हणजे शासनाचे जे परिपत्रक आहे जी आर आहे त्याच्यातूनच की करार करायला पंधरा दिवस जातात बरोबर आहे मग अजून करार झालेला नाही म्हणजे आजपासून पंधरा दिवस जरी आपण पकडले कंटिन्यू तर किमान पंधरा दिवस टरार करायला जातील टरार केल्यानंतर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर डेव्हलप करायला पंधरा दिवस जातात म्हणजे तिथून पुढे पंधरा दिवस म्हणजे एक महिना झाला म्हणजे कमी कमी एक महिना तर जाहिरात येऊच शकत नाही आत्तापर्यंत जी आपल्याला माहिती मिळालेली आहे शासकीय जी आरमधूनच त्यानुसार कारण टरार करायला पंधरा दिवस आणि करार केल्यानंतर म्हणजे एमओ यू झाल्यानंतर परत ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर डेव्हलप करायला पंधरा दिवस म्हणजे कमी कमी एक महिन्यात ॲड येणार नाही पण आता याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवा सध्या शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे हा आता दोन दिवस झाले संपाला अजून किती दिवस संप चालेल याची गॅरंटी नाही आणि जोपर्यंत संप संपणार नाही तोपर्यंत हे शासकीय कामकाज होणारच नाही म्हणजे कारण सर्वच कर्मचारी संपावर गेलेले आहेत ना म्हणजे अग्रिमेंट टर्न कोण हाही महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळं म्हणजे मी तुम्हाला सर्वसाधारण परिस्थितीमध्ये कमी कमी एक महिना सांगितला पण हे संप कधी मिटतो त्याच्यावर सुद्धा गोष्टी डिपेंड आहेत कारण जोपर्यंत संप मिटणार नाही तोपर्यंत आपले हे जे काही प्रशासकीय काम आहेत करार टली त्याच्यानंतर अॅग्रीमे ॲग्रीमेंट झाल्यानंतर सॉफ्टवेअरचं समजा कंपनी तयार करेल पण करार करायला तर वेळ लागेल त्यांना आणि जोपर्यंत त्यासाठी कर्मचारी लागतील मग जोपर्यंत हा संप मिटणार नाही संप संपणार नाही तोपर्यंत ॲग्रीमेंट करण्याची प्रोसेस सुरूच होणार नाही जरी त्यांनी निवड समिती स्थापन केलेली असली तरी त्यामुळं ह्या गोष्टीला एक महिना लागणार आहे पण हे डिपेंड कशावर आहे हा संप कधी मिटतो त्याच्यावर मग जेव्हा संप मिटेल ना तिथून पुढे एक महिना असं तुम्ही गृहित धरा आणि हे वस्तुस्थितीच्या आधारावर मी तुम्हाला सांगत आहे आणि निवड समिती स्थापन झाली म्हणजे लगेच जाहिरात येते असं काही नाही कारण आपल्या वन विभागामध्ये निवड म्हणजे जाहिरातीचा मसुदासुद्धा मसुदा सुद्धा तयार ठरून ठेवलेला आहे लेखापालचा परंतु टी सी एसोबत अजून ॲग्रीमेंट त्यांनी केलं नाही त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिलं टी सी एसोबत ॲग्रीमेंट झाल्यानंतर ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्या गोष्टीला आता किती दिवस झाले तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्याला असं वाटलं होतं की आता जाहिरातीचा मसुदा तयार झाला आहे तर लवकर जाहिरात येऊ शकेल पण विभागाची सुद्धा जाहिरातीचा मसुदा तयार असून टी सी एसोबत ॲग्रीमेंट झालेलं नसल्यामुळं ती जाहिरात अजून प्रसिद्ध झालेली नाही त्यामुळं हे संपावर डिपेंड आहे संप कधी संपणार आहे आणि संप संपल्यानंतर त्यांनी कितीही फास्ट काम केलं तर कमीत कमी तिथून पुढे एक महिना जेव्हा ते कर्मचारी कामावर रुजू होतील तिथून पुढे कमी कमी एक महिना कारण ॲग्रीमेंट व्हायला पंधरा दिवस आणि ॲग्रीमेंट झाल्यानंतर सॉफ्टवेअर जे आहे ॲप्लिकेशनचं तयार करायचे त्यासाठी पंधरा दिवस मग आता हे पूर्णपणे आपल्या संपावर डिपेंड आहे शासकीय कर्मचाऱ्यांचा संपर्क रदी त्याच्यावर तर हेच मला तुम्हाला वस्तुस्थिती सांगायची होती परंतु मी तुम्हाला अजूनही सल्ला देईल ही जाहिरात यायची तेव्हा येऊ देत हा संपर्क रदी हे कोणालाच ना माहिती नाही आहे त्यामुळं पुढचं कामकाज व्हायला वेळ लागणार आहे मग जाहिरात कधी यायची तेव्हा येऊ देत पण जाहिरात आल्यानंतर आपल्याला कमी वेळ मिळणार आहे तुम्ही अभ्यास मात्र सुरू ठेवा निवड समिती स्थापन झालेली आहे म्हणजे जाहिरात त्यांना काढायचीच आहे आणि मग त्या एक दीड महिन्यामध्ये तुमचा अभ्यास होणार नाही म्हणून मी तुम्हाला परत सांगेल की अभ्यास सुरू ठेवा त्याच्याशिवाय आपल्या हातात दुसरं काहीही नाही आहे आपण कितीही डोकं फोडलं तरी त्यांना जेव्हा जाहिरात काढायची ना तेव्हाच ते टाळणार आहेत पण आपल्या हातात अभ्यास टळ नाही तर तेवढं मात्र तुम्ही करा हीच माहिती मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती बी पब्लिकेशन पुणे यांनी टी सी एस पॅटर्न प्रश्नपत्रिका व विश्लेषण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे या पुस्तकाची ही सुधारित दुसरी आवृत्ती आहे आणि याच्यामध्ये टी सी एसनं घेतलेले पेपर दिलेले आहेत पहा जसं माडाचे आहे डब्ल्यू आर डी आहे डी व्ही ई टीचे पेपर आहेत आणि हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहे तसंच ॲमेझॉन फ्लिपकार्ट यासारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा उपलब्ध आहे तर बी पब्लिकेशन पुणे यांनी टी सी एस पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच